तर मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक लग्नपत्रिका बघणार आहोत कशी करायची आणि त्याच्यामध्ये मी काही इफेक्ट वापरलेत आणि तुम्हाला एक टायपऑग्राफी म्हणजे ट टेक्स्टबद्दल तुम्हाला मी काहीतरी माहिती सांगणार कसे वापरायचे टेक्स्ट फॉन्ट कसे वापरायचे ह्याच्याबद्दल थोडीशी मी माहिती देणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर पूर्ण बघा व्हिडिओ आणि मित्रांनो कोणी इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर जाऊन फॉलो करा लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करू शकता आणि मित्रांनो चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा आणि शहराची बॅकून प्रेस करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन असतो आणि मित्रांनो तर एक साईज घ्यायची आपल्याला तर तुम्हाला एक पी ती पहिली पी एच डी फाईल तुम्हाला पी एच डी फाईल पण देतो बघा कशी केली मी डिझाईन पहिलं आपण एक साईज क्रिएट करू पहिली पंचवीसशे करा पंचवीसशे ओके दोन हजार बाय पंचवीस अशी साईज यायची अशी साईज घेतली आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जी जी लग्नपत्रिका केली त्या लग्नपत्रिके तुम्हाला लग्नपत्रिका दाखवतो एक मिनटं ही आहे ती लग्नपत्रिका ह्याच्यामध्ये मी एक मागं टेक्चर वापरलेलं आहे आणि बाकी टेक्स्ट आहे आणि खास करून सांगायचा इफेक्ट म्हणजे हा जो शेपचा इफेक्ट आहे हा जो शेप आहे हा खास करून वापरलेला आहे आणि त्याच्या तो कसा वापरला ते सांगतो तुम्हाला आणि का हा शेप एक एकंदर कसा तयार केला हे तुम्हाला सांगतो एक प्रकारे बाकी काय नॉर्मलच आहे बाकी आणि तुम्हाला फॉन्टबद्दल पण थोडीशी माहिती द्यायची होती की जणं बघत असाल इथं जो खाली फॉन्ट असतो आता जिथं हा नावाचा फॉन्ट आहे ह्या फॉन्टला म्हणजे बोल्ड फॉन्ट वापरतात आता आपल्या फॉन्टमध्ये पण प्रकार असतात बोल्ड असतात इ इटॅलिक असतात सेमी बोल्ड असतात अजून स्मॉल असतात असे प्रकारचे आपले फोनमध्ये प्रकार असतात तर शक्यतो तिथं बऱ्यापैकी जण बोल्ड म्हणजे बोल्ड म्हणजे म्हणलं तर मोठे असे हा कसा बोल्ड आहे तर हा बघितला तुम्ही हा कसा बोल्ड फॉन्टे तसेच बोल्ड फोन वापरत असतात हिथं पण खाली आता हिचं नावे आणि तुम्ही जर इथं बघितलं मी टेक्स्ट असं एक वेगळंच ग्रुप केलं आहे सगळे टेक्स्ट त्याच्यामध्ये तो, तो तर तुम्ही असं करा तुम्हाला ते सोपं बोललं आणि तर व्यवस्थित एक एक, एक लेअर अशी लावली पाहिजे तुम्ही ते कळलं पाहिजे तुम्हाला आणि तुम्ही जर बघितलं तर मी हा एक नॉर्मली स साधा फोन वापरलेला आहे आणि तो सिम्पल आहे स्मॉल आहे फोन जास्त बोल्ड वगैरे घेतला नाही मी हा फोन इथं जो हा फोन घेतला तर तुम्ही बघा समजा मी इथं हा बोल्ड फोन घेतला दिसायला कसलं चांगलं नाही दिसणार घाण दिसणार तर तिथेच मी जर नॉर्मली असा स्मॉल फोन वापरला तर कसा चांगलं दिसतंय दिसायला पण चांगलं दिसतं तर बऱ्यापैकी जण अशी चूक करत असतात तर शक्य इथं पण बघा मी सेम वापरलं वापरले इथं हा थोडा बोल्ड फोन वापरलेला आहे नाही तर खाली बाकी स्मॉल वापरलेला आहे फोन इथं पण तसंच तर तसं तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्हाला आता मी सांगतो हा शेप कसा क्रिएट करायचा हे ते टेक्चर आहे हे नेहमीप्रमाणे वापरत असतं डिझाईनमध्ये कंट्रोल टी करा आणि याला नॉर्मली फक्त नाईंटी डिग्री रोटेट करा क्लॉकवाइज आणि इथं फक्त ठेवा याला फक्त मी नॉर्मली काय केलं तर जी ओपेसिटी थोडीशी कमी केली होती बाकी आहे तसं ठेवलं होतं आणि याच्या मागं टेक्स्ट इफेक्ट टाकला होता तर तो, तो टेक्स्ट इफेक्ट इथनच आपण घेऊ तर तुम्ही बघितलं हा टेक्स्ट इफेक्ट टाकला होता मी त्यामध्ये हा सगळा मग टेक्स्ट मी सगळं क्रिएट केलं होतं तुम्हाला दाखवत याच्या होते जा डबल क्लिक करून हे सगळं मी टाकलं होतं हे बघा एक एक सगळं टाईप केलं होतं हे आख्खं ओके हे सगळं मी एक एक लावलं होतं कॉपी केलं कंट्रोल जे कंट्रोल जे करत 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 हे सगळं व्यवस्थित लावलं आणि समजा तुमच्याकडनं हे चुकून असं वा, वाकडे तिकडे झाले आलाईन नाही झालं काय करायचं सगळं सिलेक्ट करायचं असं सगळं सिलेक्ट केलं डायरेक्ट इथं आलाईनचं बटन दाबायचं की एक सगळं एका लाईने जाणार आहे हे सगळं व्यवस्थित एका लाईने जाणार आणि सिम्पलमध्ये हे कंट्रोल सी दाबा आपलं कंट्रोल एस दाबा की इथं बघा कायदं आलाईन झालेलं आहे आणि फक्त याची ओपेसिटी मी कमी केली ओपेसिटी के 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 याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केल्यानं नॉर्मली ओपेसिटी कमी केली ओके हे असा इफेक्ट वापरला होता आणि तो शेपचा सांगतो शेपचा एक नॉर्मली मी रेक्टँगल टूल सिलेक्ट केला रेक्टँगल टूल ओके इथे रेक्टँगल टूल सिलेक्ट केला आणि याला व्यवस्थित असं ॲडजस्ट केलं आणि त्याला मी वॉर्प केलं आहे पण पहिलं आधी आपण वॉर्प करू अशा पद्धतीने वॉर्प केलं होतं ओके okay. हे तुम्हाला जसं पाहिजे मी नंतर परत ॲडजस्ट पण करू शकता आणि त्याच्यामध्ये मी खास करून इथं ब्ल्यू वगैरे ब्ल्यू कलर वापरला होता पर्पल असा थोडा डार्क वापरला होता ओके आणि त्याच्यावरती मी ब्रशचा ब्रश वापरले होते ब्रश कंट्रोल लेअर घ्या क्रिएट क्लिपिंग मास्क करा आणि त्याच्यावरती मी ब्रश वापरले होते तुम्हाला ते ब्रश दाखवतो आता हे काही ब्रश आहेत हे ब्रश असे मी ह्याच्यावरती वापरले होते ओके आता इथनं मी नॉर्मली असं एक ब्ल्यू कलर घेतला होता असा इथनं पिक केला असा कलर ओके आणि त्याच्यावरती मी बघतो हे अँगल वगैरे चेंज केले असे अँगल आणि पेस्ट केले होते आणि त्याला बघते इथनं ओव्हरली इफेक्ट वगैरे लिहिले होते आणि ह्यालानंतर कंट्रोल यू करून नॉर्मली फक्त चेंज केलं असं त्याला मॅच होईल असं नंतर नंतर परत पावडर ब्रश पण वापरले त्याच्यामध्ये मी पावडर ब्रशनी पण त्याला इफेक्ट दिले असं ओ तर पावडर ब्रशनी पण दिलं त्याला थोडासा डार्क कलर घेतला होता मी इथलाच असा ओके आणि इथं न्यू लेअर करून न्यू लेअर घेऊन असं एक पेस्ट केला होता क्रिएट क्लिपिंग मास आणि ओव्हरले इफेक्ट सेम मागासारखंच थोडंसं आपण चेंज करायचं येत ना तुम्हाला आयडिया सांगतो इथे तुम्ही चेंज करू शकता असं मॅच होईल असं ओके हे असे इफेक्ट दिले झाला नॉर्मली आणि थोडासा येल्लो इफेक्ट पण दिला झाला येल्लोमधी लाईटमधला किंवा थोडा डार्क पण असा न्यू लेयर क्रिएट केली परत परत क्रिएट क्लिपिंग माझा नाही इथं पेस्ट असंही दिलं ओवरले वाटल्यास थोडीशी ओपेसिटी कमी हे असे इफेक्ट दिले होते त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं आणि त्याच्यामध्ये मी एक इमेज वापरली होती नॉर्मली साधी इमेज किल्ल्याची इमेज होती तुम्हाला दाखवत होती मी तर ही ती किल्ल्याची इमेज होती मित्रांनो बघा तुम्ही ही डायरेक्ट मी ड्रॅगन ड्रॉप पेजवरती आणि इथं पेस्ट कंट्रोल टी त्याला ट्रान्सफॉर्म केलं असं ओके आणि याला क्रिएट क्लिपिंग मास्क क्रिएट क्लिपिंग मास्क केलं फिल्टरमध्ये गेलो नॉईजमध्ये जाऊन मीडियन हाच मी नेहमीप्रमाणे इफेक्ट वापरत असतो ओके एवढाच वापरायचा आणि त्याला आपल्याला सॉफ्ट लाईट इफेक्ट ओवरले इफेक्ट देऊ शकता किंवा लिनियर लिनिअर डॉच असे तुम्ही देऊ शकता इफेक्ट किंवा डायरेक्ट हा इफेक्ट सॉफ्ट लाईट द्याय शकतो किंवा लिनियर डॉच इफेक्ट त्याची वाटल्यास ओपेसिटी कमी थोडीशी नॉर्मली ओपेसिटी कमी केली होती बाकी नॉर्मली हा बघा असा हा बऱ्यापैकी हा इफेक्ट वापरला होता आणि तुम्हाला कळलं असलं की शेप कसे कलरचे च मॅच कसे करायचे कलर आता इथनं तुम्हाला सांगितलं मी कलर पेस्ट केला की डायरेक्ट कंट्रोल घेऊ दाबायचं की जेणेकरून आपल्या कलर चेंज करता येतात आणि बाकी नॉर्मली मी शेप ॲड केले होते इथं बघा तुम्ही हे नॉर्मली शेप बाकी सगळं नॉर्मली आहे तुम्हाला मी फक्त आज मला शेपचा इफेक्ट सांगत होता आज तुम्ही हे शेप, शेप लावून बघितलं तर इथं पण बघा नॉर्मली इथं ह्याला कंट्रोल क कंट्रोल टी करा आणि तुम्ही वॉर पण करू शकता असं तुम्हाला शेपचं चेंज करा असेल तुम्ही शेप पण चेंज करू शकता तुम्हाला पाहिजे तसा शेप चेंज करू शकता तर जास्त काही नव्हतं या व्हिडिओ मी तुम्हाला फक्त टेक्स्ट इफेक्ट आणि हे जरा थोडेसे ही जे आपण इफेक्ट क्रिएट केला आहे वाईट बॅकग्राऊंडवरती तोच इफेक्ट तुम्हाला सांगायचा होता तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा खाली कमेंट बॉक्स जाऊन आणि मित्रांनो चॅनलकडून नसेल हे सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बिलायकोन प्रेस करायला विसरू नका कारण अशा प्रकारच्या व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन असतो आणि मित्रांनो मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करा तर मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये